अडचण नाही आपल्या या अन्नत्याग आंदोलनाला भेट देण्यासाठी आणि आपले प्रश्न समजून घेण्यासाठी आपले सगळ्यांचे शेतकऱ्यांचे नेते माजी कृषी राज्यमंत्री माननीय सदाभाऊ खोत या ठिकाणी आलेले पाण्याच्या बदलात त्यांचं सगळ्यांनी जोरदार स्वागत करायचं. शेतकरी शेत मजूर एकजुटीचा मी आदरणीय सदाभाऊंचे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. या आंदोलनाला पाठिंबा द्यायला महाराष्ट्रातून सगळ्यात पहिले जर कोण आला असेल नेते म्हणून तर तुम्ही आलात. आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने भाऊ तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. सरकारने भर देऊ नका पण आम्हाला डीओसी निर्यात करा, त्यानंतर तेलावरचा आयात शुल्क 30% करा आणि 5% सोयाबीनचा जीएसटी रद्द करा, आपोआप आमच्या सोयाबीनचे भाव वाढ. कापसाच्या गाठी आयात करू नका, कापूस निर्यात करा, निर्यात शुल्क वाढवा कापसाचं, अशी आमची मागणी आहे. आणि बुलढाणा जिल्ह्याशी संबंध महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचं वातावरण आहे आणि सरकारकडून 1 रुपयाची मदत अजूनपर्यंत भाऊ झाली नाही. येलो मोझेक नावाचा एक रोग आमच्याकडे आला आणि त्याने सोयाबीनचं 50-60% पीक उद्ध्वस्त केलं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.